2000 नोटांवर बंदी आणल्यानंतर जवळपास 98% नोटा बँकांकडे परत आल्यात. आरबीआयनंच ही माहिती जाहीर केली आहे. अद्याप 2000 2% नोटा बँकेत परत येणं बाकी आहे. यंदाचा उन्हाळा सगळ्यात तीव्र असणार आहे. मार्च ते मे या काळात राज्याच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानंच हा अंदाज वर्तवलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय. पेण, वडखळ, नागोठणे, वाकण या भागातून प्रवास करताना धुळीचा मोठा त्रास प्रवासी आणि वाहन चालकांना सहन करावा लागतोय. मोटरसायकल रिक्षानं प्रवास करणाऱ्यांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रस्त्यालगतच्या शेतीवर देखील याचा परिणाम होतोय. अमरावती पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. 21 फेब्रुवारीला अमरावतीत मृद आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्याचा पेपर परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच फोडला होता. यात एका जागेसाठी 25 लाखांची मागणी झाली होती. तसंच यात 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विद्यार्थ्यांना परीक्षेत त्रास होऊ नये म्हणून नाशिकमधील आंदोलक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 दिवसापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. तर या परिसरातील 10वीच्या 2 परीक्षा केंद्रांमध्ये शेकडो विद्यार्थी पेपर देत आहेत. याचं भान राखत शेतकऱ्यांनी ही जागा सोडली आहे. एका बाजूची वाहतूकही मोकळी केली आहे. केंद्र सरकारनं अखेर अंशतः कांदा निर्यात बंदी उठवली आहे. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार बांगलादेशमध्ये 50,000 मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार आहे. मात्र अंशतःच कांदा निर्यात बंदी उठवल्यानं व्यापारी वर्गात नाराजी आहे. केवळ बांगलादेशपुरतीच निर्यात बंदी उठवल्यानं नाराजी कायम आहे.